गुड आफ्टरनून मुलांनो, तर आपण आता गमती जमती मधील दोन शेवटच्या दोन चित्रावरील चित्रांच्या वर्णनावरील हे जे दोन प्रश्न आहेत, म्हणजे तीन आणि दोन पाच, हे जे पाच प्रश्न आहेत ह्या पाच प्रश्नांच्यावरची उत्तर आपण लिहून घेणार आहोत. प्रश्न आणि उत्तर हे लिहून घेणार आहोत. तयार आहात ना तुम्ही सर्वजण? तयार आहात ना गमती जमती करायला, लिहून घ्यायला? आणि आता तुम्ही म्हणाल मिस काय रोज उठून हे लिहून घ्यायला लागले, पण आहे ना लिहायचं, थोडंफार लिहायचं आहे आपण, आणि थोडी गंमत सुद्धा करायची आहे. म्हणा लिहायला कोणीही कंटाळा करायचं नाही, कारण तुम्ही परीक्षेमध्ये तुम्ही जे लिहिता त्याच्यावरच तुम्हाला मार्क मिळतात. आणि समजा एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, हो ना, आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, आणि तुम्ही जर पेपरमध्ये ते लिहिलं नाही तर काय उपयोग, मग तुम्हाला मार्क पडणार नाही आहे. ते तुम्हाला लक्षात आहे, येतं तुम्हाला, पण तुम्ही जर ते उत्तर लिहिलं नाही तर तुम्हाला मार्क पडणार नाही. त्यामुळं कुणीही लिहायला एवढा कंटाळा करायचं नाही. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, मग आता काय करूया आपण, हे जे दोन पहिले दोन चित्र आहेत ना, पहिले दोन म्हणजे आजची आपली दोन पहिली, पण जी शेवटची आपल्या बुक मधील आपल्या 15 नंबरच्या पाठातील हे जे दोन चित्र आहेत, या चित्रावरील प्रश्नांची उत्तरे आपण लिहून घेणार आहोत. हा आलं लक्षात? मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तुमचं नोटबुक उघडायचं, नोटबुक घ्या आणि वर्कबुक सुद्धा घ्या, आता पेन्सिल, इरेजर, शार्पनर, तुमचा कंपास, आणि मी काय सांगितलं तुमची वॉटर बॉटल तुमच्याजवळ घेऊन बसायचं सर्वांनी. हा चला, काय काय सांगितलं मी, तुमचं वर्कबुक, तुमचं मराठीचं नोटबुक आणि पेन्सिल, इरेजर, शार्पनर आणि तुमची वॉटर बॉटल हे तुम्ही जवळ घेऊन बसायचं. आपण आता प्रश्नांची उत्तरं लिहायला सुरू करू. तुम्ही पण सर्वजण तयार आहात ना? छान अक्षरात, सुंदर हस्ताक्षरात लिहायचंय सर्वांनी. हा आणि मला चेकिंगला पाठवून द्यायचंय सर्वांनी. चला प्रश्न आता बघायचा आहे. खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. न चुकता व्यवस्थित लिहा. हा खालील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा. तर आपला पहिला प्रश्न आहे, तुम्ही जिथंच खाली कंटिन्यू केलं तरी सुद्धा चालेल, काल जिथे तुम्ही लिहायचं थांबलं ना तिथेच खाली कंटिन्यू केलं तरी सुद्धा चालेल. आपला पहिला प्रश्न कोणता आहे, चित्रात किती पक्षी आहे, चित्रात किती, व्यवस्थित कानामात्र बघूया ना, किती पक्षी आहे. प्रश्नचिन्ह द्या, क्वेश्चन मार्क म्हणतो आपण त्याला. प्रश्नचिन्ह किती चित्रात पक्षी आहे सांगा बरं. आपण काय काउंट केले ना, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 6 पक्षी आहे. तुम्ही सुद्धा एकदा काउंट करा बरं, त्याचं उत्तर काय येणार आहे का, 6. ज्यांना कोणाला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे त्यांनी पूर्ण वाक्यात सुद्धा लिहू शकता. मग ते कसं येणार उत्तर, चित्रात 6 पक्षी आहे असं उत्तर येणार त्याचं. प्रश्न दुसरा आहे, आकाशात कोण उडत आहे, आकाशात कोण म्हणायचं नाही ना, कोण मोठं आहे ना, त्यामुळं कोण म्हणायचं नाही, कोण उडत आहे, आकाशात कोण उडत आहे. मग आता आकाशात कोण उडत आहे, पक्षी सुद्धा आहे आणि कसं आपण दोन्ही सुद्धा द्यायचं, पक्षी आणि मध्ये ते स्वल्प विराम द्यायचं, कॉमा, पक्षी आणि कासव. हा झाला आपला दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर दोन झालं. आता आपण काय करायचंय, तिसरा प्रश्न लिहायचा. त्यापूर्वी तुमचं हे एवढं लिहून झालं की पहा,
म्हणजे तुमच्या चुका कमी होतील, म्हणजे चुकणार नाही. कास करू शकते का? आपला तिसरा प्रश्न आहे, कास उडू शकते का? कास उडू शकते का सांगा बरं? नाही ना. इथे काय ठेवते? नाही ठेवू का बोलू? नाही, कास आकाशात उडू शकत नाही. कासवे पाण्यात सुद्धा असतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात. लक्षात पहिल्या ना सर्वांनी कासव? काही जण आपल्या घरी घरी सुद्धा ते पाळतात. जसं आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, तसं कासव सुद्धा काही जण पाळतात. काही तुमच्या मुलांच्या घरी सुद्धा असेल कासव हो ना, त्याला वरती कवच असत आणि ते पाय आपला हात पोहोचत सुद्धा मानाने पाय ओढून घेऊ शकतो. चला मग आता पुढचा प्रश्न लिहू. पुढच्या चित्राचं वर्णन करायचं आपण. इथे लिहूया चार नंबर. चार नंबरचा काय प्रश्न आहे? सायकल कोण चालवत आहे? सायकल कोण चालवत आहे? मग सायकल कोण चालवते सांगा बरं? कोण चालवते? मुलगा. हा मुलगा चालवतो? नाही, कुत्रा. कोणा? चला तर मग आपण कुत्रा हे आहे उत्तर. बरोबर आहे सर्वांनी. मुलगा काय करीत आहे? मुलगा काय करीत आहे? मुलगा धावत आहे. धावत आहे बस एवढं दिला तरी चालेल. चला एवढे प्रश्नांची उत्तरं तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचे. म्हणत म्हणत वाचत वाचत लिहा. झालं ना लिहून? आणि जर कोणाचं राहिलं असेल काय, जर कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. ओके ठीक आहे. मग आता आपण काय करूया? पान नंबर 39 उघडा सर्वांनी. हा पान नंबर 39 3939 त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? 39 असं वर्कबुक मधलं हे पान नंबर 39 उघडायचं सर्वांनी. हा मग आता तोंडी काम करायचं. आपलं काय आहे तोंडी काम? तोंडी काम काय लिहिले वरती? पहा ऐका म्हणा नाव दाखवा. पहा ऐका म्हणा नाव दाखवा. मग तुम्ही आता नाव दाखवायचंय. मग आता मी जे नाव सांगते तुमच्याजवळ तुमचे कोण पालक असतील त्यांना तुम्ही तेच योग्य ओळखलं का हे दाखवायचं तुम्ही. हा दाखवणार ना? ठीक आहे. मग चला तर पहिलं नाव मी कोणतं सांगते ते तुम्ही चित्र बरोबर त्यांना तुम्ही दाखवायचे. हा पहिलं आहे नारळ. तुमच्याजवळ जे कोण पालक आहेत त्यांना तुम्ही ते दाखवा, योग्य आहे का ते दाखवा.
पहिला आहे नारळ, त्यानंतर आहे कासव. कासवाचं चित्र कुठे आहे ते तुम्ही दाखवा तुमच्या बालकांना. कोण असेल, पप्पा, मम्मी, तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना तुम्ही दाखवा कासव आहे. तिसरा आहे बस. बस माहिती आहे सर्वांना, तुम्ही येताना स्कूल बस मधून स्कूलला बस. नंतर आहे पक्षी. पक्षी म्हणजे काय आपण लिहिलं शब्दार्थ मग अशी बर्ड हो ना, पक्षी. त्यानंतर राहिलं शेवटचं आगगाडी, आपली सर्वांची आवडती सर्वांची लाडकी आगगाडी. झालं ठीक आहे, दाखवलं ना सर्वांनी. आता काय करायचे, कृती करायची. कृती म्हणजे काय, सर्वात सोपी, तुमची आवडती, तुमची लाडकी हो ना. कृती करायच्या, जोड्या लावायच्या. तुम्हाला आवडतं ना जोड्या लावायला. चला मग आपण आता तुम्ही काय करायचं आहे, हातात पेन्सिल घ्या आणि पट्टी घ्या. हातात पेन्सिल आणि पट्टी घ्या आणि आपण आता इथल्या जोड्या लावायच्या. आणि आता 8 दिवस होमवर्क नाही म्हणून आपण अभ्यास करायचा नाही असं नाही आहे. व्हिडिओ झाल्यानंतर होमवर्क नाही म्हणून अभ्यास करायचा नाही असं नाही आहे, कारण तुम्हाला जास्त त्रास होऊ नये म्हणून मी हे सर्व बोर्डवर लिहून दिले. पण तुम्ही काय करायचं, रोज एकदा ह्या प्रश्नांची उत्तरं आणि प्रश्न हे काय आहे किंवा शब्दार्थ दिले, जोड्या लावा दिले, हे हे जे सगळं काय आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलेलं हे सर्व तुम्ही रोज एकदा तरी वाचन करायचं. पालकांना विनंती आहे की जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर मुलांच्याकडून तुम्ही रोज एकदा तरी हे प्रश्नांची उत्तरं वाचून आणि लिहून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. तर मग आता आपण काय करायचंय, कृती. सर्वांनी आता तुमची पेन्सिल घेतली, पेन्सिल घेतली का पहा सर्वांनी. हा चला मग पेन्सिल घ्या आणि आता काय करायचं, आपण जोड्या जोड्या लावायच्या आहेत. पण कशा, पट्टीने पट्टीने जोड्या लावायच्या आहेत सर्वांनी. चला पहिलं चित्र कोणतं आहे, कासव. एक जोडी लावून दाखवले पाहिजे तर कासव. शब्द आणि चित्र यांच्या जोड्या आपण लावायच्या. मग त्यानंतर आहे पहा, त्यानंतर कोणतं आहे, पक्षी. मग पक्षी कुठे आहे पहा, पक्षी इथं पक्षाचं चित्र आहे. मग पक्षी इथं लिहिले पहा, हा डॉट आणि हा डॉट सर्वांनी जोडायचा आहे. हा डॉट आणि हा डॉट, पक्षी पक्षी आणि हे असं. पण पट्टीनं व्यवस्थित जोडायचं आहे हा, कसं पण पेन आपलं पेन्सिलनं हाताने रेष ओढायची नाही. चला तिसरं तिसरं चित्र कोणतं आहे पहा, नारळ. नारळ कुठं लिहिले पहा, शोधा बरं जरास, शोधा सर्वांनी. नारळ, नारळ इथं 1, 2, 3, 4 नंबरला आहे नारळ. इथं लिहिले हा डॉट आणि हा डॉट सर्वांनी जोडायचे पहा. नारळ आणि नारळ हे असं जोडा. त्यानंतर आहे आगगाडी. आगगाडी तर शेवटी लिहिले पहा, शेवटी असं जोडा. त्यानंतर आहे बस. इथं आहे 3 नंबरला, 1, 2 आणि 3 नंबरला इथं आहे बस. हे बस आणि हे चित्र सर्वांनी जोडायचं आहे. मग त्यानंतरचा आजचा तुमचा होमवर्क आहे की आजचा तुमचा होमवर्क काय आहे, चित्रे रंगवा. तुमचा आवडता होमवर्क आहे ना सर्वांचा. ठीक आहे, हा तुम्ही होमवर्क करायचा चित्र. तुम्हाला कोणताही कलर कुठं पाहिजे, कुठं वाटेल तिथं व्यवस्थित द्या तुम्हाला जो कलर आहे, आणि त्याचा फोटो काढून मात्र पाठवायचा आहे. आणि 8 दिवसात जे लिहिले सर्व हे सर्व फोटो काढून तुम्ही सर्वांनी मला चेकिंगसाठी पाठवायचं आहे. हा पूर्ण सगळे नोट्स हे जे लिहून दिले मी सगळं हे तुम्ही मला चेकिंगला पाठवायचे. आणि त्यानंतर आता 5 नंबर 40 उघडा सर्वांनी. 5 नंबर 40 उघडायचे. हा मग पहा चित्र, पहा चित्रात दिसणाऱ्या गमती जमती वर्गात सांगा. मग आपण जर वर्गामध्ये असतो तर वर्गात आपण बोललो असतो, गमती जमती केल्या असत्या अजून काही, पण आता काय करणार. मग आपण आता पहिल्यापासून बघूया काय हे चित्रामध्ये सगळे वेगवेगळे दिसत आहे पहा. हा आता बस कोण चालवते पहा, ससा आहे. ससा बस चालवतो. इथे पहा, इथे पहा, बस ससा बस चालवते ससा.
ससा बस चालू ते इथली ही सुद्धा बस आहे आणि इकडे ही सुद्धा मोठीच्या मोठी पाण्याचा टँकर आहे पहा हा पाण्याचा टँकर किंवा दुसरी कसली पण गाडी ही ससा चालवते पहा या दोन गाड्या ससा चालवतो आणि त्यानंतर काय आहे जिराफ आणि कासव कासव स्कूल बॅग घालून स्कूलला चालले पहा स्कूल बॅग घेऊन कासव त्याच्या आधी पाठीमागे ते कवच असतं त्याच्यावर तो स्कूल बॅग आणि टोपी घालून चालत 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 जात जाते आणि कंडक्टर आहे तो जिराफ हो ना जिराफ कंडक्टर आहे आणि तो तिकीट मागतोय ते कंडक्टर आहे ते कसं ओळखलं की त्याच्या काखेत त्याची बॅग आहे तिकीट तिकीट काढायची ती बॅग आहे आणि तो त्याच्याकडून पैसे मागतो आणि पहा भालू तुम्ही ज्याला म्हणता अस्वल ते काय करते फोनवर बोलते बा आणि काय हे गाढव ओढाय का गाढव आहे पहा व्यवस्थित समजत नाही आणि ते आईस्क्रीम खाते आणि पहा सिंह सिंह सायकल चालवतोय आणि हवा कोण मारते उंदीर ना सगळी गंमत आहे नाही पहा असे प्राणी जर जंगलातले प्राणी आले आणि आपले माणसांसारखे वागायला लागले तर तुम्हाला कसं वाटेल हो ना तुम्हाला कसं वाटेल ते जंगलातले प्राणी जर आले इथं आणि माणसांसारखे ते जर वागायला लागले तर तुम्हाला कसं वाटेल तर पहा हे सगळे गंमतच आहे आपण याच्यावरच काही लिहून घेणार नाहीये त्यामुळे काळजी करू नका आज एवढंच लिहायचं तुम्ही सर्वांनी आणि त्याच्या खालचा मात्र रंगवायचा होमवर्क सर्वांनी करायचा आणि रंगवा दोन आहे का आजचे दोन होमवर्क आहे रंगवा कुठले कुठले अक्षर आहे की च घ च घ च आणि घ ही दोन जी अक्षर आहेत ती सर्वांनी रंगवायचे पान नंबर 40 झालं आजचा एवढाच होमवर्क आहे तुमचा कलरिंगचा होमवर्क आहे आवडता होमवर्क आहे तुम्ही करायचं आणि ते सुद्धा मला त्याचा फोटो काढून चेकिंग साठी पाठवायचे सर्वांनी पाठवायचे हा एक दोन मुलांनी किंवा चार पाच मुलांनी असं नाही सगळ्यांनी मला चेकिंगला पाठवायचं आणि या प्रश्नांची उत्तरं रोज तुम्ही वाचायची आहेत आपल्या टेस्टमध्ये आवडचे प्रश्न उत्तर येणार आहेत हा ठीक आहे मग आपण आज थांबूया इथंच पुन्हा आता पुढच्या आठवड्यात आपण भेटू तोपर्यंत मराठीला विसरायचं नाही आहे कोणी मराठीचा अभ्यास आपला सुरूच ठेवायचा आहे कलरिंग करायचं होमवर्क करायचं आहे आणि पुढचं पुढचं थोडस चित्रे पाहत पाहत मजा करत गमती करत आपण जायचं मग आज आपण इथंच थांबणार आहोत पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद.